नमस्कार, माझं नाव वर्षा विजय सोनुले आमरी। शेणखताचं पाणी बनवत आहे। हे जे पाणी बनवत आहे आपण, 10 लिटर पाणी घेतलं आहे, त्याच्यात 3 गवऱ्या आहे, त्या गवऱ्या भिजत टाकायच्या आहे 10 दिवस। आणि 10 दिवसानंतर हे शेणखताचं पाणी तयार होते। आणि प्रत्येक पंपाला 2 लिटर प्रमाणे आपल्याला प्रत्येक झाडावर आपण ते वापरू शकतो। आणि त्याच्यानंतर हे जे आपण द्रावण तयार केलं, म्हणजे शेणखताचं पाणी, ते थंड हवे थंड ठिकाणी ठेवायचं आहे। आणि ते 6 महिने आपण ते वापरू शकतो। आणि ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये करायचं। उपयोग काय त्याचा? उपयोग जो आहे तो म्हणजे झाड वाढ होण्यासाठी आहे। ते किती लिटर वापरायचं सांगितलं ना रे? 2 लिटर। कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।